हाय मैत्रिणींनो, मी दीप्ती अविनाश नलावडे. दीप्तीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आजपासून म्हणजेच महिला दिनाचा निमित्त साधून मी आजपासून किचन ब्लॉग चालू करत आहे. तरी तुमचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे. तर चला पाहूया मी आज काय बनवत आहे. चला तर आपण पाहणार आहोत पापलेट फ्राय. तरी आहे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट आणि खोबरं भाजलेलं, चवीपुरती हळद, लाल मिरची पावडर, लिंबू, काळा मसाला आणि मीठ, चवीपुरतं आलं लसूण पेस्ट. आपण जी हिरवी मिरची बनवून घेतली आहे, हिरवी मिरची, ते कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आणि खोबरं, हे आपण जिथं आपण पोट फाडलेलं आहे फिशचं त्या जागेमध्ये भरणार आहोत आणि बाकीचं मिक्स करून फिशला लावून घेणार आहोत व्यवस्थित. हा आहे रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. मला जेवढं चार पापलेट घेतलेले आहेत मी, त्यासाठी मी तेवढं. आहे तिखट मसाला आणि मीठ चवीनुसार. आपण जे वरती कोटिंग करणार आहोत फिशला, तर ते सुकं लागायला नको, त्याची चव छान येते मीठ मसाला टाकल्यानंतर. छान मिक्स करून घ्या. आपण गॅस चालू केला आहे. मी इथं शॅलो फ्राय करून घेणार आहे फिश. तेल तापायला ठेवलं आहे. मीडियम गॅस वरतीच करा फिश, म्हणजे छान आतून बाहेर शिजतो. तेल तापलेलं आहे. फिशला छान कोटिंग होईल असं करून पीठ लावून घ्या व्यवस्थित. जे बट तुम्ही बनवलेलं आहे ते सगळीकडे लावून घ्या व्यवस्थित. तेल तापलेलं आहे. मी आता फिश त्यामध्ये टाकते. छान तेल तापलं आहे. खालची साईड चांगली क्रंची होईपर्यंत, कडक होईपर्यंत पलटी करू नका. लगेच लगेच तुम्ही पलटी करायला गेले तर पूर्ण मसाला निघून येईल तो, त्यामुळे थोडंसं चांगली भाजू द्या खालची साईड. आपली भाजू छान भाजून गेलेली आहे. आता आपण पलटी करूया. वाव, छान सोनेरी रंग येईपर्यंत क्रंची झाली मस्त. दोन्ही साईडनी छान तळून घ्या. जास्तीत जास्त सहा ते सात मिनिट लागतात एक फिश तयार होईल मीडियम गॅसवर. आपला फिश तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊ बाहेर. छान तळून घ्या. तेल जास्त तेल राहून देऊ नका. छान असं डिश मध्ये काढू. आता दुसरा फिश टाकलाय फ्राय करण्यासाठी, तोही तसाच आपण तळून घेणार आहोत. तेल थोडं फिरवून घ्या, जास्त तेल लागत नाही. कशी वाटली माझी रेसिपी? मला लाईक, शेअर अँड कमेंट करा. नक्की सांगा मला कशी झाली आहे ती. माझ्या दादाच्या हौसेमुळे मी हे केलं आहे, तर तुमच्यामुळे नक्कीच मला उभारी मिळेल. मी पुढचा छान प्रयत्न करेल. काही चुका झाला असेल त्याही मला सांगा कमेंटमध्ये. आणि नक्की बनवून द्या तुमच्या मुलांना. माझा हा छोटासा प्रयत्न आहे, पहिलाच आहे. छान हा पण फ्रिश आपला छान
तळून झाला आहे, छान फ्राय झाला आहे. आपण मस्तच एकदम सोनेरी दिसतोय. वाव, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. चला लवकर बनवायला लागा. वाव, आता काढून घेऊ. मस्त, मला तर खूप आवडले आहेत, दिसायलाच फार छान दिसत आहेत. वाव, मस्त ना, छान क्रंची क्रंची फिश 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 फिश. या खायला तुम्ही पण. आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वाव, छान लुसलुशीत असा आत, बाहेरून क्रंची आणि आतून एकदम लुसलुशीत असा फिश. थँक्यू.